जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्षांवर औरंगाबाद येथे प्राणघातक झालेल्या हल्ल्याचा पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे. हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन नंदुरबार येथे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना देण्यात आला. संस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटलंय, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय माणिकराव हाडनोर यांच्यावर औरंगाबाद येथे इंडस फायनान्स कंपनीच्या शाखाधिकारी भागवत दसपुते यांनी त्यांच्या 4-5 सहकाऱ्यांसह घरावर जीवघेणे हल्ला केला. तसेच त्यांच्या 3 महिन्याच्या गरोदर सुनेला मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांच्या पत्नीचे दागिने पडवून घेऊन गेलेत. या घटनेत त्यांच्या कुटुंबियांना जबर मारहाण करून दुखापत करण्यात आली आहे. हल्लेखोरांवर कारवाई करून त्यांना अटक करून न्याय मिळावा. निवेदनावर जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष दादाबाई मिस्त्री, जिल्हा सचिव सुनील बोरसे, तालुकाध्यक्ष विजय गिरासे, कार्याध्यक्ष जिल्हा सहसचिव राजेश पटेल, तालुका उपाध्यक्ष हरी गवडे, जिल्हा खजिनदार पंढरीनाथ सुतार आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जे औरंगाबादला जय संघर्ष ग्रुप चालक मालक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष त्यांच्यावरती फायनान्स कंपनी इंडोसियन यांनी रात्री 11:30-11:30 अचानक हमला केला व त्यांच्या पूर्ण फॅमिलीला मारहाण केली. त्याबद्दल जय संघर्ष ग्रुप नंदुरबार परिवाराकडून कलेक्टर ऑफिसला फायनान्स कंपनीच्या विरुद्ध त्यांना दंडात्मक कारवाई होण्यासाठी निवेदन देण्याकरता आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला आमचे दादाबाई मिस्त्री, सुनील भाऊ व पूर्ण नंदुरबार परिवार हे सगळेजण जमून त्यांना कमीत कमी सजा व्हायलाच पाहिजे हे आमची मागणी आहे. नाहीतर आम्ही पुढे जाऊन चक्काजामसुद्धा करू शकतो. या गुंड्यागिरांना ही रात्री बेरात्री जाऊन जे गोरगरीब लोकांना त्रास देतात व मारतात यांना शिक्षा झालीच पाहिजे. जय संघर्ष.